Good afternoon, everybody. Today we are going to learn the next part of our degree section, that is comparative degree into positive degree. Here I am going to tell you some rules. So listen very carefully. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी काही रूल्स बघायचे आहेत. पण या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे दॅन एनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर ही शब्दरचना असणार नाही आहे. अतिशय सोपं वाक्य आहे, करायला पण सोपं आहे आणि समजायला पण सोपं आहे. चला तर मग सगळ्यांनी पटकन रूल्स बघून घ्यायचे आहेत. पहिला रूल आहे, इफ द सीडी सेंटेन्स डिड नॉट स्टार्ट विथ दॅन एनी अदर, म्हणजे सीडीचं वाक्य म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य हे कशाने स्टार्ट झालेलं नसणार आहे, दॅन एनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर. मग आपल्याला काय करायचंय, पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स कशाने सुरुवात करायची आहे, पीडी सेंटेन्स विथ द लास्ट सब्जेक्ट पार्ट ऑफ द सीडी. मग सीडीचं जे वाक्य आहे किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचं जे वाक्य आहे, त्या वाक्यामधील जो शेवटचा सब्जेक्ट आहे तो आपल्याला काय करायचा, स्टार्टिंगला घ्यायचा आहे. म्हणजेच मग या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करत असताना पहिला रूल काय करायचा किंवा पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्यातील जो शेवटचा सब्जेक्ट आहे तो कुठे घ्यायचा आहे, स्टार्टिंगला घ्यायचा आहे. त्यानंतर मग काय करायचं आहे बघा, पीडी सेंटेन्स विथ द लास्ट सब्जेक्ट पार्ट ऑफ द सीरी. नंतर काय करायचंय, मग आफ्टर रायटिंग द लास्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स ऍज द सब्जेक्ट. मग लास्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स आपण कशासाठी घेतला, सब्जेक्ट म्हणून घेतलेला आहे. त्यानंतर काय करायचं, देन राईट द वर्ब. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला वर्ब लिहायचं आहे. ऍड नॉट टू द वर्ब. आता वर्ब लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, नॉट लावायचं आहे. त्यानंतर मग काय करायचंय बघा, देन राईट ऍज. आता आपल्याला काय करायचंय, पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. मग पॉझिटिव्ह डिग्रीचं स्ट्रक्चर कसं असतं, ऍज ऍज असतं आणि त्यानंतर ऍडजेक्टिव्ह त्याच्या प्रेस फॉर्म मध्ये असतं. आता आपल्याला काय करायचंय, सब्जेक्ट घेतलं, त्याच्यानंतर वर्ब घेतलं, त्याच्यानंतर काय केलं, नॉट लावलेलं आहे, त्याच्यानंतर काय केलं, ऍज घेतलं आणि मध्ये काय केलं, आपण बघा विद्यार्थ्यांना, मध्ये आपण घेतलेलं आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह कसं घेतलेलं आहे, त्याच्या बेस्ट फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. मग या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह त्याच्या बेस्ट फॉर्म मध्ये घेतल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, जो आता शेवटचा सुरुवातीचा भाग आहे तो आपल्याला शेवटी घ्यायचा आहे. बघा मग काय लिहिलेलं आहे, देन राईट ऍज ऍडजेक्टिव्ह ऍज अँड देन फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. मग सुरुवातीचा जो भाग आहे तो वाक्याचा कुठे येणार आहे, शेवटी येणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इफ द सीडी सेंटेन्स इज निगेटिव्ह, जर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य कसं असणार आहे, अफर्मेटिव्ह असणार आहे. नो नीड टू राईट नॉट. मग आता या ठिकाणी आपल्याला अफर्मेटिव्ह म्हणजे काय, होकारार्थी वाक्य. मग होकारार्थी वाक्यात नो नॉट नेवर असे शब्द असतात का, नाही. मग या ठिकाणी नॉट लिहिण्याची गरज नाही आहे. बट सीडी इज अफर्मेटिव्ह देन द पीडी विल बी निगेटिव्ह. पण कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल तर सुपर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य कसं येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. चला मग बघूया आपल्याला काय करायचंय, रूल्स परत एकदा समजावून सांगते. आपल्याला काय करायचंय, कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्याचं कशात रूपांतर करायचंय, पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यात रूपांतर करायचं आहे. पण या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यात रूपांतर करत असताना वाक्यामध्ये दॅन एनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर हे शब्द असणार नाही आहे. वाक्य अतिशय साधं सिंपल असणार आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचंय, पॉझिटिव्ह डिग्री करायचं आहे. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करताना काही रूल्स आहेत ते आपण पूर्वी पण शिकलेलो आहेत, तेच रूल्स फॉलो करायचे आहेत. सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह डिग्री करत असताना कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्यातील जो शेवटचा भाग आहे तो कुठं घ्यायचा असतो, स्टार्टिंगला घ्यायचा असतो. म्हणजे शेवटचा सब्जेक्ट वाक्यात घेऊन स्टार्टिंगला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वर्ब घ्यायचं. आता सब्जेक्ट घेतलं, वर्ब घेतलं, त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यात काय होत असतं, अफर्मेटिव्ह होत असतं, म्हणजे त्या ठिकाणी नॉट येत असतं. पण कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य काय होत असतं, अफर्मेटिव्ह होत असतं. मग या ठिकाणी आपण सब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर नॉट घेतलेला आहे, त्याच्यानंतर काय करायचं, ऍज ऍज घ्यायचं आहे. ऍज ऍज घेतल्यानंतर मध्ये काय करायचं, आपल्याला ऍडजेक्टिव्ह घ्यायचं असतं आणि त्यानंतर सुरुवातीचा जो सब्जेक्ट असतो कुठला, कंपॅरेटिव्ह डिग्री मधला, तो शेवटी येत असतो. अशा प्रकारे आपलं हे स्ट्रक्चर असतं. चला तर बघूया मग, एक वाक्य लिहिलंय बोर्डवर मी, राम इज क्लेवरर दॅन श्याम. आता हे वाक्य कुठल्या डिग्रीचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे. कारण काय, या ठिकाणी ऍडजेक्टिव्हला ईआर लागलेले आणि दॅन आहे. मग मी रूल काय सांगितला बघा, आपल्याला काय करायचंय, शेवटचा पार्ट पहिले घ्यायचा आहे. मग शेवटचा सब्जेक्ट कुठला आहे, श्याम. मग आपण घेतलं श्याम, नंतर घ्यायला सांगितलं होतं मी इज. आता हे वाक्य काय आहे, अफर्मेटिव्ह आहे, म्हणून कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य अफर्मेटिव्ह, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य काय येणार, निगेटिव्ह येणार. आपण रूल लिहिलेला आहे. मग आपण घेतलं, इथं नॉट घेतलेला आहे, श्याम इज नॉट.
आता ऍडजस्ट घ्यायचं ऍड मध्ये काय घ्यायचं ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह एक क्लेवर पण हे कुठलं डिग्रीचं वाक्य आहे कंपॅरेटिव्ह आपल्याला काय करायचं पॉझिटिव्ह डिग्री म्हणून या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह काय येणार त्याच्या बेस फॉर्म मध्ये येणार आता बेस फॉर्म कुठला आहे मग क्लेवर ऍड आता शेवटचा पार्ट कोणता आहे किंवा सब्जेक्ट कुठला आहे राम मग आपलं उत्तर काय आलेलं राम आलेलं आहे मग बघा वाक्याला प्रश्न काय होता राम इज क्लेवरर दॅन श्याम मग या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दॅन एनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर अशी कुठल्याही प्रकारची रचना नाही आहे वाक्य अतिशय सिंपल आहे करायला पण सिंपल आहे फक्त काय करायचं शेवटचा सब्जेक्ट स्टार्टिंगला घ्यायचा त्याच्यानंतर घेतलं वर आता हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे म्हणून आपल्याला निगेटिव्ह करायचं म्हणून या ठिकाणी नॉट लावलेला आहे त्यानंतर ऍज अ स्ट्रक्चर घेतलं मध्ये ऍडजेक्टिव्ह त्याच्या बेस्ट फॉर्म मध्ये घेतला आणि शेवटचा पहिला जो सब्जेक्ट आहे तो शेवटी घेतलेला आहे चला तर मग तुम्ही पटकन हे रुल्स लिहून घ्या आणि आपण आपल्याला अजून चार पाच वाक्य समजून घ्यायची आहेत चला तर मग विद्यार्थ्यांना बघूया आपण आता रूल समजून घेतलेले आहेत आता आपल्याला वाक्याचं कन्वर्शन कसं करायचं किंवा कन्वर्ट कसं करायचं ते बघायचं आहे पहिलं वाक्य बघा ऑइल इज लाइटर दॅन द सॉल्ट म्हणजे हे वाक्य कुठल्या डिग्रीचं आहे हे वाक्य आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आता याच्यात आपल्याला कशात कन्वर्ट करायचं याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बघा मग आता मी काय सांगितलं होतं सुरुवातीचा जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला स्टार्टिंगला घ्यायचा आहे आता ऑइल इज लाइटर दॅन द वॉटर मग आता वॉटर हा आहे सुरुवातीचा सब्जेक्ट तो आपण घेतला स्टार्टिंगला आपण लिहिलं वॉटर आता नंतर घेतला वर्ब इज आता या ठिकाणी हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य अफर्मेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला काय करायची निगेटिव्ह करायची आहे मग या ठिकाणी आपण घेतलं नॉट वॉटर इज नॉट ऍज घेतलेला आहे आणि मध्ये काय घेतलं लाइटर हे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ऍडजेक्टिव्ह त्याच्या बेस्ट फॉर्म मध्ये असतं म्हणून आपण घेतलं लाईट आणि सुरुवातीचा जो सब्जेक्ट आहे तो स्टार्टिंगला घेतला ऑइल मग उत्तर काय झालं आपलं वॉटर इज नॉट ऍज लाइट ऍज ऑइल दुसरं वाक्य बघा स्विमिंग इज मोर एन्जॉयबल दॅन प्लेईंग क्रिकेट कंपॅरिझन करण्यात आलेले कोणामध्ये स्विमिंग मध्ये आणि प्लेईंग क्रिकेटमध्ये मग आता आपल्याला काय करायचं कशात रूपांतर करायचं आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मग सुरुवातीचा सब्जेक्ट कुठला आहे स्विमिंग लास्टचा सब्जेक्ट कुठला आहे प्लेईंग क्रिकेट मग आपल्याला घ्यायचं आहे प्लेईंग क्रिकेट स्टार्टिंगला घ्यायचं आहे या ठिकाणी दॅन नंतरचा पार्ट आपल्याला लिहायचा असतो हे लक्षात ठेवायचं आहे मग आपण लिहिलं प्लेईंग क्रिकेट आता वर्ब काय आहे इज वर्ब घेतलं मग आपण इज प्लेईंग क्रिकेट इज वाक्य आहे अफर्मेटिव्ह म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य काय करायचं निगेटिव्ह करायचं आहे वाक्यात लिहिलं आपण मग नॉट नंतर ऍज ऍज घेतलं त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह घेतलं बघा एन्जॉयबल हे ऍडजेक्टिव्ह आहे पण या ठिकाणी टू सिलेबल लेटर आहे म्हणून या ठिकाणी मोर लागलेलं होतं मग आपण काय केलं या ठिकाणी मोर काढून टाकलेलं आहे कारण वाक्य आपलं आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं ऍडजेक्टिव्ह त्याच्या बेस्ट फॉर्म मध्ये असतं मग या ठिकाणी लिहिलं बघा आपण इज नॉट ऍज एन्जॉयबल ऍज स्विमिंग सुरुवातीचा सब्जेक्ट आला लास्टला आता तिसरं वाक्य बघा कल्याणी कॅन सिंग बेटर दॅन अंजली कल्याणी आणि अंजली यांच्यामध्ये तुलना केलेली आहे मग आता या ठिकाणी कल्याणी कॅन सिंग कल्याणी ही अंजलीपेक्षा चांगली गाऊ शकते मग आता आपल्याला करायचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मग सुरुवातीचा जो सब्जेक्ट आहे तो लास्टला येणार आणि लास्टचा सब्जेक्ट सुरुवातीला येणार मग लास्टचा सब्जेक्ट काय अंजली मग आपण घेतलं अंजली हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं मग आपल्याला इथं काय करायचं निगेटिव्ह करायचं आहे मग लिहिलं आपण अंजली कॅन वाक्यात लावलं नॉट आता वर्ब आहे सिंग कॅनॉट सिंग ऍज गुड ऍज कल्याणी आता बेटर गुड बेटर बेस्ट गुड हे काय आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं ऍज ऍज घेतलेल्या मध्ये काय घेतलं गुड आणि नंतर सुरुवातीचा सब्जेक्ट आला लास्टला मग उत्तर काय झालं अंजली कॅनॉट सिंग ऍज गुड ऍज कल्याणी आता ते चौथं वाक्य बघा द पेन इज माइटर दॅन द सॉल्ट या ठिकाणी पेन आणि सॉल्ट याच्यामध्ये तुलना केलेली आहे म्हणजे वाक्य आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं दॅन वापरलेलं आहे ऍडजेक्टिव्हला ईआर लागलेलं आहे आता याचं आपल्याला करायचं आहे अफर्मेटिव्ह सॉरी आपल्याला करायचं आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मग पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करत असताना कंपॅरेटिव्ह डिग्रीचा जो शेवटचा सब्जेक्ट असतो तो आपल्याला घ्यायचा असतो स्टार्टिंगचा शेवटचा म्हणजे दॅन नंतरचे शब्द मग दॅन नंतरचे शब्द काय द सॉल्ट मग आपण घेतलं द सॉल्ट नंतर घेतला वर वर्ब काय आहे इज आता हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नॉट लावायचं आहे मग आपण घेतलं नॉट आणि ऍज ऍज मध्ये काय घ्यायचं ऍडजेक्टिव्ह घ्यायचं आहे माइटी माइटी आहे माइटीएस मग या ठिकाणी लिहिलं आपण माइटी सुरुवातीचा सब्जेक्ट आला लास्टला ऍज पेन मग उत्तर काय झालं द सॉल्ट इज नॉट ऍज माइटी ऍज पेन शेवटचं वाक्य बघा
आनंद इज नॉट स्ट्रॉगर दॅन भीमा. आता या ठिकाणी हे जे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य ते निगेटिव्ह आहे. मग या ठिकाणी आपली जी पॉझिटिव्ह डिग्री येणार आहे ती कसल्या फॉर्म मध्ये येणार आहे, अफर्मेटिव्ह फॉर्म मध्ये येणार आहे. मग परत आपल्याला मागच्या रुल्स नुसार बघायचं आहे, सुरुवातीचा जो शेवट सब्जेक्ट आहे तो लास्टला येणार आणि लास्टचा सब्जेक्ट सुरुवातीला येणार. मग लास्टचा सब्जेक्ट काय, त्यानंतरचा कुठला शब्द आहे, भीमा. मग आपण घेतलं भीमा, त्याच्यानंतर काय केलं, इज घेतलं. या वाक्यात नॉट आहे म्हणून आपण नॉट काढून टाकणार आहे. मग नॉट काढल्यानंतर ऍज ऍज घ्यायचं, त्याच्यामध्ये स्ट्रॉंगर. आता या ठिकाणी कम्पॅरेटिव्ह डिग्री असल्यामुळे ईआर लागलेला आहे, आपण करत आहोत पॉझिटिव्ह डिग्री म्हणून या ठिकाणी घेतला आपण स्ट्रॉंग. आणि लास्टचा सब्जेक्ट होता आनंद, हा सुरुवातीचा सब्जेक्ट लास्टला आलेला आहे आनंद. मग उत्तर काय झालं आपलं, भीमा इज ऍज स्ट्रॉंग ऍज आनंद. बघा विद्यार्थ्यांनो, मी परत एकदा आपल्याला ओव्हरव्ह्यू सांगते किंवा रिवाइज करूया आपण शॉर्ट मध्ये. आपण काय केलं बघा, कम्पॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य बघितलेले आहेत, त्याचं आपल्याला करायचंय पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. आता या वाक्यामध्ये दॅन मोस्ट अदर किंवा दॅन एनी अदर अशी कुठल्याही प्रकारची रचना नाही आहे. आपल्याला काय करायचंय, फक्त सोपं आहे, अतिशय वाक्य सिम्पल आहे समजायला, आणि त्याच्यामध्ये काही रुल्स आणि रेग्युलेशन्स अजिबात काही नाही आहेत. फक्त आपल्याला काही गोष्टी आहेत की ज्या आपण मागची शिकलेल्या होत्या त्याच फक्त रिवाईज करायच्या. सगळ्यात पहिले कम्पॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्यातील शेवटचा जो सब्जेक्ट असतो त्यानंतरचे जे वर्ड्स असतात ते आपल्याला स्टार्टिंगला घ्यायचे. त्यानंतरचा पार्ट स्टार्टिंगला घेतल्यानंतर काय करायचं, इज घ्याय, म्हणजे वाक्यात जे काही वर्ब असेल ते घ्यायचं. ते घेतल्यानंतर वाक्यामध्ये जर कम्पॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात नॉट नसेल तर आपल्याला नॉट घ्यायचा, नॉट असेल तर नॉट लिहायची गरज नाही. मग समजा कम्पॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात नॉट नाहीये म्हणून आपण काय लिहिलं, सब्जेक्ट लिहिलं, व्हर्ब लिहिलं, तर नॉट लिहिलं. नंतर लिहिलं आपण ऍज, त्याच्यामध्ये लिहिलं ऍब्जेक्टिव्ह, परत लिहिलं ऍज, आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे, सुरुवातीचा जो सब्जेक्ट होता तो लास्टला घेतलेला आहे. जर कम्पॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात नॉट असेल तर आपल्याला लिहायची गरज नाही, आणि नसला तर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करताना काय करायचं असतं, नॉट लिहायचं असतं. अशा प्रकारे अतिशय सिम्पल अशी गोष्ट आहे ही, मी तुम्हाला या लेक्चरमध्ये समजावून सांगितलेली आहे. बघा विद्यार्थ्यांना, आत्ताच्या आपल्या या लास्ट लेक्चरमध्ये आपण चेंज द डिग्री हे चॅप्टर संपवलेलं आहे. याबद्दल तुम्हाला अजून काही क्युरीज असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आज मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना हे चॅप्टर व्यवस्थितरित्या समजलं असेल. सो फ्रेंड्स, टेक केअर अँड गुड बाय.